क्वेश्चन आहे, युवक दिन कोणाच्या जयंती दिवशी साजरा केला जातो? तर आपल्याकडे चार ऑप्शन्स आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस, सेकंड आहे स्वामी विवेकानंद, थर्ड आहे राजीव गांधी आणि फोर्थ आहे पंडित नेहरू. तर करेक्ट ऑप्शन आहे बी, स्वामी विवेकानंद. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माहिती असेल तर युवक दिन म्हणजेच एक नॅशनल यूथ डे असा आहे आणि हा दिवस आपण 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतो. आणि या दिवशी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स अरेंज केले जातात आणि सर्व युवकांना म्हणजे यंगस्टर्सला मोटिवेट केलं जातं. तर चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिफा ही कोणत्या खेळाची जागतिक नियामक संस्था आहे? तर आपल्याकडे चार खेळांचे नावं आहेत ऑप्शन्समध्ये. फर्स्ट आहे क्रिकेट, सेकंड आहे हॉकी, थर्ड आहे फुटबॉल आणि फोर्थ आहे बॅडमिंटन. तर स्टुडंट्स, करेक्ट आन्सर आहे फुटबॉल, म्हणजे ऑप्शन सी. तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊ की फिफाचा फुल फॉर्म काय आहे. तर ज्याला फ्रेंचमध्ये फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन असं म्हटलं जातं आणि ही एक फुटबॉल खेळाशी संबंधित एक संस्था आहे जी जगभरात फुटबॉलचे मॅचेस अरेंज करते. ओके, आणि या संस्थेमध्ये जवळपास 211 देश इन्क्लूड आहेत आणि फिफाचे हेडक्वार्टर एक झुरिक स्वित्झर्लंड येथे आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूला द डॉन म्हणून संबोधले जाते? तर आपल्याकडे चार व्यक्तींचे नाव आहेत. फर्स्ट आहे डॉन ब्रॅडमन, सेकंड आहे ड्वेन ब्रावो, थर्ड आहे सचिन तेंडुलकर आणि फोर्थ आहे स्टुअर्ट ब्रॉड. तर करेक्ट आन्सर आहे डोनाल्ड ब्रॅडमन. तर डोनाल्ड ब्रॅडमन जे हे होते त्यांना सर्व जग डॉन म्हणून ओळखतात आणि हे एक ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन होते आणि हे त्यांच्या खेळातले सर्वात बेस्ट क्रिकेटर म्हणून ओळखले जायचे आणि त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये बरेचसे रेकॉर्ड्स बनवले आहेत. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द डिस्कवरी ऑफ इंडिया हे बुक कोणी लिहिले आहे? तर आपल्याकडे चार महान व्यक्तींचे नावे आहेत. फर्स्ट आहे महात्मा गांधी, सेकंड आहे पंडित नेहरू, थर्ड आहे केपी बोस आणि फोर्थ आहे सरदार पटेल. तर करेक्ट आन्सर आहे पंडित नेहरू, म्हणजे ऑप्शन बी. तर जे पंडित नेहरू होते ते आपल्या देशाचे फर्स्ट म्हणजे पहिले पंतप्रधान होते आणि त्यांचं कंप्लीट नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू असं आहे. यांनी 1942 ते 1995 मध्ये हे पुस्तक लिहिलं आहे आणि हे पुस्तक त्यांनी ब्रिटिश काळामध्ये अहमदनगरच्या एका किल्ल्यावरती जेव्हा ते कैद होते त्या काळात त्यांनी हे बुक लिहिलं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाई चिंगते विजयी झाले आहेत? तर आपल्याकडे चार देशांचे ऑप्शन्स आहेत. तैवान, सेकंड आहे इराण, थर्ड आहे चीन आणि फोर्थ आहे मलेशिया. तर करेक्ट आन्सर आहे तैवान. स्टुडंट, जे नुकतेच तैवानमध्ये जे इलेक्शन झालं होतं त्या इलेक्शनमध्ये लाई चिंग यांना निवडण्यात आले होते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन्नातील ऊर्जा कोणत्या युनिटमध्ये मोजली जाऊ शकते? तर आपल्याकडे चार ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे कॅलरीज, सेकंड आहे वॅट, थर्ड आहे जूल आणि फोर्थ ऑप्शन आहे खालीलपैकी काही नाही. तर करेक्ट आन्सर आहे स्टुडंट्स कॅलरीज. तर अन्नातली ऊर्जा ही कॅलरीजमध्ये मोजली जाते. तर स्टुडंट्स, अन्नातली ऊर्जा ही जशी कॅलरीजमध्ये मोजली जाते आणि सहसा एका व्यक्तीला दिवसाचे जवळपास 2000 ते 2500 कॅलरीज इतक्या लागतात. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. यावर्षीचा 76वा भारतीय लष्करी दिनाचा कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला आहे? आपल्याकडे चार जागींचे म्हणजे सिटींचे ऑप्शन्स आहे. फर्स्ट आहे मुंबई, सेकंड आहे लखनौ, थर्ड आहे दिल्ली आणि फोर्थ आहे चेन्नई. तर करेक्ट आन्सर आहे लखनौ. तर 76वा आर्मी दिवस या वर्षी लखनौ उत्तर प्रदेश येथे साजरा करण्यात आला होता आणि यामध्ये आपली आर्मी परेड करते आणि वेगवेगळे शस्त्राचं प्रदर्शन देखील करत असते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर आपल्याकडे चार महिलांचा ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे पी व्ही सिंधू, सेकंड आहे साक्षी मलिक, थर्ड आहे सायना नेहवाल आणि फोर्थ आहे कर्णम मलेश्वरी. तर करेक्ट आन्सर आहे कर्णम मलेश्वरी. तर स्टुडंट्स, कर्णम मलेश्वरी ही एक भारतीय वेट लिफ्टर आहे आणि जिने 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं आहे आणि हे करणारी ती एक पहिली भारतीय महिला होती. आणि त्यासोबतच तिने 1994 मध्ये इस्तंबूल येथे वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती एक पहिली भारतीय महिला ठरली आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतातील कोणते राज्य चंदनासाठी ओळखले जाते? तर आपल्याकडे चार राज्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे महाराष्ट्र, सेकंड आहे गुजरात, थर्ड आहे कर्नाटक आणि फोर्थ आहे मध्य प्रदेश. तर करेक्ट आन्सर आहे कर्नाटक. तर स्टुडंट्स,
चंदनची सहसा लागवडी दक्षिण भारताच्या राज्यांमध्ये केली जाते, आणि जसं की ज्यामध्ये येतं कर्नाटक, तमिळनाडू. तुम्ही तो पुष्पा मूवी पाहिला असेलच, तर त्यामध्ये हिरो कशी लाल चंदनाची चोरी करतात, तर सेम असंच असते. तर चंदन चोरीचा खूप मोठा प्रॉब्लेमसुद्धा या त्या राज्यामध्ये आहे, म्हणजे कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. धन्वंतरी कोणत्या क्षेत्रात योगदान दिले? तर आपल्याकडे चार ऑप्शन्स आहेत, सामाजिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, कृषी क्षेत्र आणि अवकाश क्षेत्र. क्वेश्चनमध्ये काय म्हटलं की धन्वंतरी हा पुरस्कार जो आहे कुठल्या क्षेत्रामध्ये दिला जातो? तर धन्वंतरी पुरस्कार हा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे, आणि हा पुरस्कार अखिल भारतीय वैद्यकशास्त्र पदवीधर संघटनेद्वारे स्टार्ट केला गेला आहे, आणि 2023 चा धन्वंतरी पुरस्कार हा डॉक्टर एल महादेवन यांना देण्यात आला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? विद्युत प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिक करंट. तर स्टुडंट्स करेक्ट आन्सर आहे एम्पियर. तर विद्युत प्रवाहाचे युनिट हे एम्पियर आहे, म्हणजेच इलेक्ट्रिक करंटचे युनिट एम्पियर आहे. तर त्यासोबतच जे व्होल्ट युनिट आहे हे विभवांतराचे म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्सचे एसआय युनिट आहे. कुलम हे प्रभाराचे म्हणजेच चार्जचे एसआय युनिट आहे. तर जे ओहम आहे ते प्रतिरोधाचे म्हणजेच रेझिस्टन्सचे एसआय युनिट आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, अर्जुन पुरस्कार कशासाठी दिला जातो? तर आपल्याकडे चार ऑप्शन्स आहेत, राजकारण, शांतता, साहित्य आणि खेळ. तर करेक्ट आन्सर आहे खेळ. जेव्हा किंवा कोणताही खेळाडू जर त्याच्या करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतो, रेकॉर्ड्स करतो, त्याला हा पुरस्कार दिला जातो, आणि हा देशातील सगळ्यात मोठा खेळातला पुरस्कार मानला जातो. आणि 2023 मध्ये मोहम्मद शमी जे क्रिकेटर आहेत, त्यासोबतच शीतल देवी ज्या धनुर्विद्येशी संबंधित आहेत, आणि यासोबतच अजून बऱ्याच खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर करेक्ट आन्सर आहे स्टुडंट्स नेपाळ. तर सार्कचे मुख्यालय काठमांडू नेपाळ या ठिकाणी आहे, आणि सार्कचे फुल फॉर्म हे साऊथ एशियन असोसिएशन फॉर जनरल कॉपरेशन आहे, आणि ही संस्था 8 डिसेंबर 1985 रोजी सुरू केली गेली होती. आणि या संस्थेमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, इंडिया, मालदीव्स, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका या देशात सगळ्या देशांचा समावेश आहे. आणि याचं मेन काम आहे ते म्हणजे ही संस्था दक्षिण आशियाच्या देशांमध्ये व्यवहार आणि शांती ठेवण्याचं काम करतं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे शेवटचे व्हॉईस रॉय कोण होते? तर आपल्याकडे चार ऑप्शन्स आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे लॉर्ड वेवेल, सेकंड आहे लॉर्ड लिनलिथगो, थर्ड आहे लॉर्ड माउंटबॅटन आणि फोर्थ आहे लॉर्ड चेम्सफोर्ड. तर करेक्ट आन्सर आहे स्टुडंट्स लॉर्ड माउंटबॅटन. तर स्टुडंट्स लॉर्ड लुई माउंटबॅटन हे भारताचे 15 ऑगस्ट 1947 पर्यंतचे ब्रिटिश प्रशासक होते, आणि लास्ट व्हॉईस रॉय देखील होते. आणि देशानंतर देशाला आपले जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतरचे ते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. आणि जेव्हा लॉर्ड लुई माउंटबॅटन यांनी भारत देश सोडला आपला, त्यानंतर श्री राजगोपालाचार्य हे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल बनले होते. तर या व्हिडिओचा लास्ट आणि 15 क्वेश्चन पाहूया, इस्रो म्हणजे काय? तर ऑप्शन्स आहेत आपल्याला भारतीय अंतराळ संशोधन संस्था, सेकंड आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था, थर्ड आहे भारतीय प्रायोजक संशोधन संस्था, आणि फोर्थ आहे भारतीय अवकाश भरती संस्था. तर करेक्ट आन्सर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. तर स्टुडंट्स तुम्हाला जर इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, म्हणजेच आपण मराठीमधून भारतीय अंतराळ संशोधन संस्था असं म्हणतो, ही एक भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था आहे, जी 15 ऑगस्ट 1969 स्थापित करण्यात आली होती. आणि ही संस्था देशासाठी वेगवेगळ्या स्पेस रिलेटेड जे प्रोग्राम्स असते ते करते. आता तुम्हाला माहितीच असेल चंद्रयान 3, जे की आपल्या इस्रोने पाण्याचा शोध घेण्यासाठी चंद्रावरती पाठवलेला एक यान आहे, आणि त्यासोबतच आदित्य L1 जे की सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवला गेला आहे. सो असेच बरेच अंतराळ प्रोग्राम आहेत जे इस्रो ऑर्गनाइज करतात. स्टुडंट्स आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण इथेच थांबूया. थँक्यू.